नमस्कार, मी धनश्री, तुमचं हाउस क्वीन टिप्स मध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला मस्त जाऊ देत। आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एक विषय असा आहे की मला व्लॉगिंग चॅनलवरती विचारण्यात आलेलं की तुझं स्किन टेक्स्चर तू कसं सुधरवलंस, ग्लोइंग स्किन अशी कशी झाली, कारण आधीचा जो व्हिडिओ आणि आत्ताचा यामध्ये खूप फरक आहे। म्हटलं ठीक आहे, आपण शेअर करू काही गोष्टी। त्यासोबतच मी इथे एक गोष्ट सांगेन की जसं तुम्हाला बाहेरचा ग्लो हवा असतो तसा इनर ग्लो पण महत्त्वाचा असतो। जे आपण गोष्टी शरीरात आपल्या देतो, जसं पाणी असेल, पाणी पिणं महत्त्वाचं आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स फळं खाणं महत्त्वाचं आहे, कट ऑफ करणं शुगरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, त्याच्यानंतर जास्त कॅलरीज असलेले पदार्थ ज्याच्यामुळे स्किनवरती तो ॲडवर्स इफेक्ट दिसतो, हे मी आधी सांगेन तुम्हाला कोणतीही गोष्ट सजेस्ट करण्याच्या आधी। कारण खूप जणी आपण असं म्हणतो मी हे लावते धनश्री, मी ते लावते, पण असा इनर ग्लो दिसत नाही। खूप जणींना माझा चेहरा असा शायनी दिसतो जेव्हा मी ब्लॉगिंग करते तेव्हा। तर मी हेच सांगेन की मी जास्त करून ज्या गोष्टी अप्लाय करते, म्हणजे खूप सारे प्रोडक्टसुद्धा मी तुम्हाला सांगते की कोणते कोणते चांगले आहेत काय आहेत, पण त्याचवेळी आपण इनर, आपण शरीराला आपल्याला जे देतो ना ते बाहेर दिसतं, तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा। जेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा मग कोणतेही प्रोडक्ट तुम्ही अप्लाय केला तर त्याचा फायदा हा दिसून येईल। विंटर, आता हिवाळा सुरू झालेला आहे, तर हिवाळ्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी कट ऑफ केल्या पाहिजेत। पहिली गोष्ट, त्वचेसाठी, आपल्या स्किन पूर्ण बॉडीसाठी आंघोळीचा जो टाईम आहे तो कट ऑफ केला पाहिजे। 4 मिनिटं जर करत असाल तर 2 मिनिटं करा। गरम पाणी जास्त वापरू नका, जसं जमिनीला भेगा पडतात ना तसं स्किनला सुद्धा पडतात, इतकं गरम पाणी आपण वापरतो कधी कधी थंडीमध्ये, तेवढ्यापुरतं आपल्याला चांगलं वाटतं, पण नंतर खूप ॲडवर्स इफेक्ट पडतो, खाज पडते स्किनला, ड्रायनेस येतो, आणि त्याच्यासाठी मग मॉइश्चराईज करणं, लोशन वापरणं खूप गरजेचं आहे। मग असं कोणतं लोशन वापरावं जे तुमच्या स्किनला सुटेबल ठरेल, उन्हाळ्यामध्ये जे सूट होतं ते हिवाळ्यामध्ये सूट होईल असं नाही। हिवाळ्यामध्ये स्किन क्लिअर करताना जेव्हा फेसवॉश आपण करतो तेव्हा कोणताही हार्श फेसवॉश वापरू नका, कट ऑफ करा, सोप तर अजिबात वापरू नका, असा फेसवॉश वापरा जो तुमच्या चेहऱ्याला ना असा युथफुल ग्लो पण देईल आणि स्किन क्लीन पण करेल। जसं मी इथं दाखवते गुड वाईब्सचा हा फेसवॉश जो आहे, जो फोमिंग फेसवॉश आहे आणि उपटन रेंजमधला आहे, स्किन डिटॉक्सिफाय तर करतोच, त्यासोबतच स्किन क्लिअर करतो आणि इम्प्युरिटीज काढून टाकतो। 1 ते 1.5 मिनिटासाठी फोमिंग फेसवॉश मी वापरल्यानंतर स्किन पॅड्राय करायची आपली नेहमी, आणि त्यानंतर तुम्ही कोणतेही तुमचं मॉइश्चरायझर वापरत असाल, त्याच्यानंतर लोशन वापरत असाल चेहऱ्यासाठी तर ते वापरू शकता, बेस्ट ठरतं। युथफुल एक ग्लो मिळतो जेव्हा आपण उबटन वापरतो तेव्हा। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कोणता फेसवॉश तुम्ही वापरता तर तो फेसवॉश तुमची स्किन पण क्लिअर करेल विदाउट एनी हार्शनेस आणि एक इनर ग्लो पण देईल। त्यानंतर लिपसाठी आपण काय करू शकतो, तर लिपसाठी नेहमी जेव्हा आपण स्क्रब तर करणं हे गरजेचं आहे, उन्हाळा पावसाळा हिवाळा असू दे, तर चांगला स्क्रब तुम्ही वापरू शकता। मी सजेस्ट करेनच कोणता चांगला स्क्रब आहे पुढे। इवन तुम्ही साखर आणि जे टोमॅटो आहे त्याने सुद्धा स्क्रब करू शकता, आणि त्याच्यानंतर एक उत्तम प्रतीचा लिप बाम वापरणे किंवा घरगुती तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता, हे विसरायचं नाही। कारण तुपामध्ये जे गुण आहेत ना ते मला वाटत नाही की बाकी कुठल्या गोष्टीमध्ये असेल। एव्हरी नाईट तुम्ही जे घरगुती तूप आहे, घरगुती तूप बोलते, तर ते वापरू शकता। बॉडीसाठी जेव्हा आपण आंघोळी करून येतो तेव्हा विदिन 3 मिनिट्स तुम्ही मॉइश्चरायझर किंवा लोशन वापरायचं आहे। त्या 3 मिनिटांमध्ये ना खूप चांगलं वर्क करेल तुमच्या स्किनला। मला एकदा ब्लॉगिंगच्या याच्यामध्ये विचारलं होतं की तुझ्या हाताची पूर्ण स्किन इव्हन कशी आहे, कारण काही जणांची हा पॅच वेगळा असतो, हा पॅच वेगळा असतो, तर हीच एक गोष्ट आहे की आंघोळ झाल्या आपण आपली बॉडी मॉइश्चराईज करणं। त्यानंतर एक अशी गोष्ट येते की आपल्या चेहऱ्याला ना टोनिंगची पण गरज असते। मला आधी टोनर हा प्रकार आवडायचा नाही, पण ॲक्च्युअलमध्ये टोनर खूप चांगलं काम करतं आपल्या चेहऱ्यासाठी। चेहऱ्यावरची चेहरा क्लीन केल्यानंतर टोनिंग जे करता किंवा टोनर जे वापरता, मग तुम्ही कोणताही टोनर वापरत असाल, आता इथे मी दाखवते आहे टोनर वापरून, जे इन्स्टा ग्लो टोनर आहे उपटन गुड वाईब्सचं, तर ते टोनर मी थोडंसं मी अप्लाय करते आहे, आणि चेहऱ्यावरची जी डर्ट इम्प्युरिटीज आहे, डिटॉक्सिफाय तर करेलच स्किन, त्यानंतर चेहऱ्यावरची डर्ट किंवा इम्प्युरिटीज असेल ते काढून टाकून इनर ग्लो बाहेर यायला मदत होईल। त्यासोबतच टोनर ना आपले ओपन पोर्स जे आहेत ते श्रिंक करण्याचं काम करतं, आणि टोनर नंतर जो कोणता प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल, म्हणजे मॉइश्चरायझर किंवा बाकी काही गोष्टी, तर ते स्किन केअर रुटीनमधला आपला जो प्रोडक्ट चांगला ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं आणि त्यासोबतच आपल्या स्किनला त्याचा फायदा देण्याचं काम करतं। त्यामुळे टोनरसुद्धा गरजेचं आहे। टोनिंग केल्याने स्किनला ना एक वेगळं असं रिजनोवेट होते स्किन आणि वेगळा एक युथफुल असा ग्लो मिळतो। त्यानंतर मग अजून एक जर म्हणाल तर ह्या हिवाळ्यामध्ये आपण फेसपॅक वापरावा का, उन्हाळ्यामध्ये जास्त करून फेसपॅक सजेस्ट केला जातो, ज्याच्यामध्ये बेसन आपला आवडीचा फेसपॅक, हळदी मिक्स असलेला, सँडलवूड पावडर किंवा ॲलोवेरा असे मिक्स असलेले फेसपॅक आपण सजेस्ट करतो आपल्या स्किनसाठी। मग हिवाळ्यामध्ये का करू नये, तुम्हाला सांगते मी, हिवाळा पावसाळा उन्हाळा असू देणे आपण आपले फेसपॅक किंवा फेस मास्क जे आहे ते त्याला सुट्टी द्यायची नाही। दर वीक
एवरी वीक तुम्ही फेसपॅक वापरायचं, पण फेसपॅकमध्ये हळद ही गोष्ट असलीच पाहिजेत आणि बेसन. बेसन खूप छान काम करतं, स्किन कॉम्प्लेक्शन सुधारवण्याचं काम करतं, त्यासोबतच युथफुल ग्लो देतं. हळद अँटी इन्फ्लेमेटरी आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा खूप पडतो. मला ॲक्नेचा प्रॉब्लेम खूप होतो जसं तुम्ही बघताय, त्यामुळे नेहमी ह्या गोष्टीवरती मी भरोसा देते. आता तुम्हाला एवढे दिसणारच नाहीत, कारण जेव्हापासून मी यूज करते दर वीकली, तर रेडनेस कमी करायचं काम करतं आणि छान असं एक इव्हन स्किन मिळते आपल्याला. कॉम्प्लेक्शन तर सुधारतंच, तर 100% प्युअर असं जे फेस मास्क आहे, फेस पॅक आहे, जसं मी इथे वापरून दाखवते, तर त्याच्या आधी तुम्ही चेहऱ्याला वाफ घेणं गरजेचं आहे. वाफ घेतल्यामुळे चेहऱ्यातील जे इम्प्युरिटीज किंवा हे ते तर निघून जातातच, त्यासोबत पोर्स ओपन होतात, आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण फेस पॅक अप्लाय करतो त्याचा फायदा खूप छान पडतो. तर इथे मी 100% प्युअर इन्स्टाग्लो पावडर वापरते आहे, गुड वाईब्सची उपटन रेंजमधली, आणि याचा वास, हळदीचा जो वास आहे ना, तो इतका छान वाटतो. 10 ते 15 मिनटं तुम्ही ठेवायचं आहे, मग तुम्ही दह्यामध्ये मिक्स करा किंवा मग पाण्यामध्ये मिक्स करा, गुलाबजलमध्ये मिक्स करा. छान मिक्सिंग करून चेहऱ्यावरती इवन अशी लेअर बनवायची, एक थीक अशी, आणि जास्त ड्राय होऊ द्यायची नाही. एक ड्रायनेसच्या आधीची जी स्टेप असेल, म्हणजे थोडं थोडंसं आपल्याला वाटते की आता हा ड्राय होते, तर तेव्हा तो तितपर्यंत थांबायचं, आणि त्याच्यानंतर मग चेहरा वॉश करून टाकायचा. मग वाईप्सनी क्लिअर करा किंवा मग कोमट पाण्याने, जास्त असं रब करायचं नाही. तुम्ही लगेच अनुभव घ्याल, म्हणजे अगोदर आपली स्किन कशी होती आणि फेस मास्क किंवा फेस पॅक हा वापरल्यानंतर आपली स्किन कशी झाली. मग तुम्ही घरगुती जरी असेल, हळद बेसन असं मिक्स करून पण करू शकता. काही जे स्टुडंट ज्यांना एवढा वेळ नसेल, त्यांनी असं फेस पॅक वापरू शकता. तर मग ते अप्लाय केल्यानंतर बघायचं की आपल्याला ब्लॅक हेड्सचा पण जो प्रॉब्लेम असेल किंवा स्किनला जे आता पिंपल्स माझ्या दिसत आहेत, तर तो सुद्धा ना हळूहळू कमी व्हायला मदत होते. म्हणजे रेडनेस निघून जातो, स्वेलिंग निघून जातं, कॉम्प्लेक्शन क्लिअर व्हायला मदत होते, एक युथफुल ग्लो मिळतो, आणि लिटरली ना चेहऱ्याला खूप छान, म्हणजे रिज्युनवेट होते स्किन, इतका छान फायदा पडतो. तर जेव्हा तुम्ही हे असे प्रोडक्ट्स वापरता, तर ते पेस्टिसाइड्स फ्री असले पाहिजे, जसं मी वापरत आहे, सिलिकॉन फ्री, पॅराबिन फ्री, त्यानंतर सल्फेट फ्री, आणि कोणत्याही ॲनिमल टेस्टिंग केलं नाही पाहिजे. तर जर तुम्ही म्हणाल तर सिरम वापरावं का, तर सिरम मी सांगते, आता ही सिरम ही जी गोष्ट आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. विटॅमिन सी सिरम किंवा बाकीच्या ह्या सिरम गोष्टी ज्या तुम्हाला एक चेहऱ्याला ना रिज्युनवेशन तर देतात, त्यासोबतच इनर ग्लो बाहेर आणायला मदत करतात, चेहऱ्याचे स्किन जे आहे ती अगदीच सपल ठेवायचं, नरिश ठेवायचं काम करतात, युथफुल ग्लो देतात, आणि खूप छान असं मॉइश्चरायझिंग आपली स्किन ठेवतात. तर नेहमी सिरम हे रात्रीच्या वेळी वापरा, कारण सिरममध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. आपण जसं लोशन घेतो किंवा क्रीम घेतो तसं अप्लाय नाही करू शकत सिरम, तर अगदीच पी साईज अमाऊंट असते, तर ते थोडंसं घेऊन डॅबडॅब करून चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. कधी करायचं, जेव्हा आपण चेहरा आपला साफ करतो, क्लीन करतो, त्याच्यानंतर तुम्ही डिरेक्टली अप्लाय करू शकता रात्रीच्या वेळी, आणि त्यांना डॅब करून मस्त त्याचं काम करू द्यायचं. ओव्हरनाईट खूप छान काम करतं. आता मी जसं इथे सिरम वापरते आहे, इन्स्टा ग्लो सिरम गुड वाईब्सचं, तर तुम युथफुल ग्लो आणायचं काम करतं. कारण उबटन म्हटलं की त्याचा मेन पर्पज हाच असतो की युथफुल ग्लो आपला आणणं आणि कॉम्प्लेक्शन क्लिअर करणं. त्यासोबतच डिटॉक्सिफाय तर स्किन करतं, सपल करतं, नरिश करतं स्किन, आणि एक छान असा लुक जो आपला असतो की जसा युथफुल स्किन आपली जशी आपल्याला असते की अरे आपली स्किन डल हो दिसू नये किंवा अशी छान युथफुल दिसावी, तर ते काम करतं. सिरमचं हे कामच असतं, मग ते कोणताही सिरम असो. आणि सिरम पण असाच निवडा जो तुमच्या स्किनला चांगला फायदा देईल आणि त्याच्यानंतर कोणत्याही त्याच्यामध्ये टॉक्झिन्स नसतील, केमिकल नसतील, अशा गोष्टी. तर हा सिरम आहे. हे जे आता तुम्ही म्हणाल की हे प्रोडक्ट्सचे डिटेल्स दे किंवा लिंक्स दे, तर जर असेल तर मी देईनच, आणि नसेल तर मग काय, फक्त नावं तेवढी देईन. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट नक्की करू शकता. जो थंबनेल आहे त्याच्याखाली टायटल आहे, टायटलवरती क्लिक केलं की डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये जे काही डिटेल्स असेल तरी सगळे मिळतील. जसं म्हटलं, ह्या हिवाळ्यामध्ये आपण कशी काळजी घ्यावी स्किनची सांगितलेलंच आहे, त्यासोबतच उबदार कपडे वापरा. जे कपडे आपल्या जे स्किन जे आहे त्याच्याला असं काय बोलतात, एक गर्मी असेल ती प्रोव्हाइड करते, ना की असे कपडे पॉलिस्टरचे वगैरे ज्यातून आपल्या शरीराची हीट अशी राहणार नाही असे वापरू नका. आणि जास्त घासतील असे कपडे वापरू नका आपल्या स्किनला मऊ सूत ठेवणारे. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असू दे, सनस्क्रीन हे वापरायचंच, कारण उन्हाळ्यामध्ये आणि जसं सनचे यूव्ही रेज आपल्याला त्रास देतात, तसं हिवाळ्यामध्ये सुद्धा देतात, आणि ते खूप त्रासदायक ठरतं. जरी तुम्ही मॉइश्चरायझिंग करत असाल, स्किन क्लीन करत असाल, आणि तुम्ही जर सनस्क्रीन वापरत नसाल बाहेर जाताना, तर खूप 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 चुकीचं करत असाल. कारण का सांगू,
जेव्हा आपण सनस्क्रीन वापरतो तेव्हा एक ब्रॉड स्पेक्ट्रमवाला सनस्क्रीन वापरतो तेव्हा एक असं छान असं एक तयार होतं लेयर आपल्या चेहऱ्यावरती, जी की सूर्याची किरणं जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती पडतात तर ते परावर्तित करतं, जसं आरशावरती पडल्यानंतर परावर्तित करतं तसं आरशाचं काम करतं म्हणा पाहिजे तर स्किनवरती त्याचा इफेक्ट होऊ देत नाही. त्याच्यासाठी एक छान असं सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. मी खूप सारे सनस्क्रीन सांगितलेले जे चांगले आहेत त्यामुळे सनस्क्रीन मिस करू नका. जे तुम्ही गॉगल वगैरेचं वापरत असाल तर तेही वापरा. जशी आपण अगोदर काळजी घेतो तशीच घ्यायचं, पण फक्त एवढंच की आपल्या स्किन टाईपनं चेंज होत राहते. काही जणांचं म्हणतं उन्हाळ्यामध्ये जास्तच चेहरा ऑइली होतो, हिवाळ्यामध्ये जास्त ड्राय होतो, असंही असू शकतं. तर अशा पद्धतीने स्किनची काळजी जर तुम्ही घेतलं तर हिवाळा पावसाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये तुमची स्किन युथफुल आणि छान राहील. जसं मी म्हटलं पाणी पिणं गरजेचं आहे, कट ऑफ करणं शुगरी पदार्थ, त्यानंतर मैद्याचे पदार्थ हेही गरजेचं आहेत, कारण त्याचा इफेक्ट दिसून येतो. आता मी रिसेंटली पेस्ट्रीज भरपूर खाल्ल्या, आईस्क्रीम खाल्ले, त्यानंतर केकचं प्रमाण वाढलं दिवाळी वगैरे होतं त्यामध्ये, त्याच्यामुळे माझ्याही चेहऱ्यावर तो इफेक्ट दिसून आला. असं इथे पिंपल आले मला, मी सांगत असते पण स्वतःवरती पण कधी कधी कंट्रोल राहत नाही. जेव्हा असं बघतो अरे थोडंसं खाऊ आहे ना, काय होतंय ना, पण या थोड्याशानेच जास्त प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यावर मात कशी करायची हेही मला माहिती आहे. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट देखील करा. तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. आज आणि एका छान व्हिडिओमध्ये खूप छान छान प्रोडक्ट्स किंवा खूप छान छान गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय.